तीन कापनगाम यहाँ के सीसीआई शासकीय ग्रेडर ने तीन किसानों को उनकी कपास की गाड़ियाँ वापिस ले जाने को कहा। लॉकडाउन होने से कई दिनों से कपास किसानों के घर पर ही पड़ा था। सीसीआई का नंबर लगने से आरवी के तीन किसान अपना कपास गाड़ी में भरकर राजुरा तहसील के कापन गांव यहां के सालासार जीनिंग में बिक्री के लिए लेकर आए, लेकिन वहां उनका नंबर 12 बजे लगा, जिसके बाद सरकारी सीसीआई का ग्रेडर जांच के लिए आया और जीनिंग के मालिक भी आए। सदर मस्के ताजने और मालेकर इन तीन किसानों को उनकी कपास से भरी गाड़ियां कपास अच्छा ना होने का बताकर वापस ले जाने को कहा। तभी गुस्साए किसानों ने शिवसेना जिला प्रमुख संदीप गिरे इन्हें फोन द्वारा सारी बात बताई, जिसके बाद शिवसेना पूर्व जिला प्रमुख बबन उरकुड़े ने इस जीनिंग में भेंट दी और किसानों की समस्या जानी, जिसके बाद उन्होंने कृषि मंत्री को फोन कर जीनिंग में किसानों के साथ हो रहे बर्ताव की जानकारी दी। तभी जल्द ही कृषि मंत्री के बताने पर तीनों ही किसानों का कपास लिया गया। कृषि नियंत्रण बाजार समिति राजुरा का नियंत्रण न होने से किसानों पर अन्याय होने का आरोप शिवसेना पूर्व जिला प्रमुख बबन उरकुड़े ने इस समय किया। आज मला सालासर जिनिंग कापनगाव तालुका राजुरा जिला चंद्रपूर इथं आज जे शिष्यार खरेदी नियमाप्रमाणे ज्या गाड्याचे नंबर आले त्या गाड्या शेतकरी वर्ग तिथं कापूस घेऊन गेले आणि बघता त्या गाड्यांचा कापूस खाली करण्याकरता प्रशासन तयार नव्हते आणि त्यातील समस्या काय आहे काय नाही शेतकरी व्याकुल झाले पाण्याने ताणेने भुकेंनी आणि त्यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख संदीपभाऊ गिरे यांना फोन केला। त्याला फोन करताच त्यांनी स्थानिक पदाधिकारी माजी पदाधिकारी या नात्यानं मला आदेश दिला की त्या जिनिंगमध्ये जाऊन बघ काय शेतकरी आपले मायबाप परेशान होत आहे आपलं सरकार असून जर शेतकऱ्याची अशी पीडा होत असेल तर सत्तेत राहून काही फायदा नाही असे साहेबांचे आदेश आहे। त्यांचा आदेश मिळताच मी तिथे गेलो। मी आपल्यासोबत माझे चार कार्यकर्ते स्वप्नील गौरकर बोबडे मंगेश झाडे असे घेऊन कार्यकर्ते घेऊन तिथे मी दाखल झालो। दाखल होताच बघता का एक गाडी नंबरवरती लावला त्याला कापूस तुमचा घेणार नाही कापूस खराब आहे तुम्ही कापूस आपल्या गाडीत भरा आणि गाडी बाहेर काढून चलते हवा असं त्यांनी एक अंदर आणि दोन बाहेर गाड्या काढल्या आणि त्यांना आदेश दिला तुमची शासन खरेदी करणार नाही तुम्ही त्याच जिनिंगमध्ये प्रायव्हेट मालकाला गाडी टाका आणि त्यांच्या गाड्या प्रायव्हेट मालकाकडे लावल्या होता। बघताच मी जिल्हा प्रमुखला सूचना दिली जिल्हा प्रमुखनी गेडर साहेबाला आदेश दिला त्यानंतरसुद्धा तो जिल्हा प्रमुखच्या आदेशाला मान ठेवून उपस्थित गाडी घेण्याकरता तयार झाला आणि बाहेरच्या गाडीकडे दुर्लक्ष केल्यामुळे साहेब जिल्हा प्रमुख साहेबांनी मला आदेश दिले त्या आदेशाचा मान ठेवून मी कृषी मंत्री दादाजी भुसे साहेब यांना फोन लावला का साहेब या जिनिंगमध्ये असा असा प्रकार होत आहे तुम्ही तातडीने लक्ष घाला आणि कृषी मंत्री साहेब भुसे साहेबांनी तत्काळ ग्रेटर देशमुख साहेबांसोबत बोलणे केले व त्यांना आदेश दिला ताकीद दिली जबल असा प्रकार घडला नाही पाहिजे आणि माझा मायबाप परेशान झाला नाही पाहिजे। सरकार तुमच्या मागे खंबीर आहे तुम्हाला कुठेही अशी अडचण आल्यास तुम्ही आम्हाला आवाज द्या आम्ही तुमच्या मदतीसाठी हमेशा सदैव तत्पर राहू। जय हिंद। त्याच्या वतीनं आलो बाजार समितीला शिशाईला टाकासाठी त्यानंतर आमचं इथं गाड्या लावल्या आहे आपल्या सालासर जिनिंगमध्ये त्यानंतर गाड्या लावल्याच्यानंतर आमच्या गाड्या चेक केल्या आणि चेक केल्याच्यानंतर गाड्या खाली करत नाही थोडा हे कापूस आहे ते कापूस आहे म्हणून गाड्या खाली करत नाही तुम्ही प्रायव्हेटले खाली करा। त्याच्यानंतर आम्ही जिल्हा प्रमुख आपल्या संदीप गिरे साहेबाला फोन केला त्याच्यानंतर बबनभाऊ उरकुडेला फोन केला त्याच्यानंतर ते आल्यानंतर काही मान्य केले का आम्ही आता गाड्या खाली करतो आत्तावेळी आम्ही सकाळपासून पहिल्या नंबरची गाडी आणि दुसऱ्या नंबरची गाडी इथं आहे ना सकाळपासून आम्ही भुकेनं व्याकुळ झालेले आहोत पाच सहा जण आम्ही ड्रायव्हर आणि कास्तकार आम्ही परेशान सकाळपासून आणि हे असे करून राहिले का परेशान करून राहिले सगळे कास्तकार आले का इथं गाडी घेत नाही तिथे नेऊन लावा प्रायव्हेट हा देशमुख साहेब आम्हाला परेशान करून आहे ना तिथं प्रायव्हेटमध्ये खाली करा का तुमच्या गाड्या रिझल्ट होत आहे आम्ही इथं खाली करू शकत नाही असे म्हणाले। त्याच्यानंतर आणि त्याही आल्यानंतर घ्यायला तयार झाले त्याच्यानंतर डबल गाडी लावण्यात आली आमची गाडी